बापूजी नगर इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका कामिनी ॲडम यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 मधील कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. रविवारी बापूजी नगर इथं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका कामिनी ॲडम यांनी विजयादशमी अर्थात दसऱ्याचं औचित्य साधून लॉकडाऊनच्या काळात प्रभावीपणे भूमिका बजावलेल्या प्रभाग क्रमांक 13 मधील कोविड योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी माजी आमदार नरसय्या ॲडम मास्तर यांनी आपले विचार मांडले. खऱ्यात गेल्यानंतर कामिनी ही मला विचारू लागले, काय झालं काय झालं, काय बोलण्याच्या अवस्थेमध्ये नव्हतो. ती माझ्या मुलाला फोन करते, डॉक्टर किरण पुण्याला आहे त्याला फोन करते. माझी निवणी कल्पना इकडं तिकडं धावते आणि काही क्षणात मी बेशुद्ध झाल्याबरोबर माझी पत्नी घाबरली नाही, धाडसाने सांगितलं. प्रास्ताविक रे नगर फेडरेशनचे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केलं, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केलं. यावेळी माशप्पा विटे, नलिनी कलबुर्गी, दीपक निकंबे, मोहन कोक्कुल, किशोर गुंडला, लक्ष्मीनारायण जोरीगल, दाऊद शेख आदींची उपस्थिती होती.